सिल नेटवर्क पर तो रिजल्ट करेंगे न्यूज टाइम एक शोध सकता है। नमस्कार, तुम्ही पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। गणेशनगर भागातील समस्यावर त्वरित उपाययोजना करा, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेकडून निवेदन। गेल्या आठवड्यात पावसाने अगदी थैमान घातले होते, त्यामुळे गणेशनगर भागात पावसाचे व गटारीचे सांडपाणी घरात येऊन प्रापंचिक साहित्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे। गणेशनगर इचलकरंजी या भागात मोठी लोकवस्ती असून सदर वस्तीमध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी गटारीमध्ये तुंबून सदर सांडपाणी लोकवस्तीमध्ये घुसून लोकांच्या घरात जात असून त्यामुळे सदर लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे व पावसाचे पाणी बऱ्याच दिवस भागात साठून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढतो आणि साथीचे रोग पसरतात व यामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढते व योग्य उपाययोजना केल्या नसल्याने पाणी घरामध्ये घुसून दरवर्षी प्रापंचिक साहित्याचे नुकसान होत आहे। सदर प्रकरणी भागातील लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी कल्पना देऊनही आज तागायत कोणताही ठोस कारवाई केलेली नसून कोणताही तोडगा काढलेला नाही। तसेच सदर प्रश्न अद्याप प्रलंबित आहे। या सदर प्रकरणी वर्षानुवर्षे गणेशनगर मधील प्रश्न सोडवून सदर भागातील नागरिकांची होत असलेली कुचंबना दूर करावी अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्र राज्य प्रभारी मिलिंद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त देशमुख साहेबांना गणेशनगर भागात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसून नुकसान झाल्याचे त्यामुळे सारंग गटार साफ करून पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जाऊ नये यासाठी योग्य ती उपाययोजना करावी याचे निवेदन देण्यात आले। यावेळी राज्य सचिव डॉक्टर आरगे साहेब, जिल्हाध्यक्ष राहुल जैत, उपाध्यक्ष किशोर मेहतर, प्रदीप पांडव, नागेश वाघमारे, अमर आळंदे, सौरभ महाजन, कृष्णा घोलप हे उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएन नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम एक शोध सत्यासाठी।